नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रकाश कामनकर। आपण हवामान अंदाज पाहणार दिनांक 9 आणि 10 तारखेचा। म्हणजे आजचा थोडा अपडेटेड हवामान अंदाज मी तुम्हाला देणार। तसा मी मागच्या व्हिडिओमध्ये 9 तारखेचा हवामान अंदाज दिलेला आहे। 10 तारीख आपण याच्यात ॲड करू आणि 11 आणि 12 तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे, ते पण मी तुम्हाला डिटेल सांगणार। आपण जो 8 आणि 9 तारखेचा हवामान अंदाज दिला होता त्याप्रमाणे मी ज्या लोकेशन्सला गारपीट सांगितली होती तिथून मला व्हिडिओ आलेले आहे। सौम्य स्वरूपाची गारपीट तिथे झालेली आहे, काही ठिकाणी थोडा मोठ्या प्रमाणात पण गारपीट झालेली आहे। तर आता इमेज वाईज मी तुम्हाला हवामान अंदाज देतो, काही इमेजेस पण दाखवणार। तर 9 तारखेला म्हणजे आज विदर्भ जर सोडला आपण तर जुन्नर, मंचर, राजगुरुनगर, पुणे, हवेली, त्यानंतर सातारा संपूर्ण जिल्हा जवळपास, त्यानंतर फलटण, बारामती, दौंड, रत्नागिरीचा जो नॉर्थ ईस्ट भाग आहे इथे पावसाची शक्यता आहे, हलक्या प्रमाणात पाऊस राहील। लातूरचा दक्षिण पूर्व भाग जसं की देगलूर, औरदा, बिदर या भागात पाऊस राहील। त्यानंतर नांदेडच्या काही भागात पाऊस राहू शकतो। जर का विदर्भातच म्हणजे सध्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ही विदर्भातच जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। जसं आता की यवतमाळ जिल्ह्यातही आज बऱ्याच ठिकाणी पाऊस राहू शकतो, हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील तो। दारव्हा, दिग्रस, त्यानंतर लाडखेळ, नेर, त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात बाभुळगाव, नेर, अमरावती जिल्ह्यामध्ये नांदगाव, खंडेश्वर, चांदूर, धामणगाव, त्यानंतर वर्धामध्ये पुलगाव, देवळी, वर्धा, शिलू, नागपूर, काटोल, उमरेड या भागात पाऊस राहील। पाऊस हा हलक्या स्वरूपात राहील, जास्त मोठ्या प्रमाणात राहणार नाही। चंद्रपूर, गडचिरोली, संपूर्ण जिल्हा, गोंदिया याही भागात पाऊस राहण्याची शक्यता आहे। जर आपण वादळी पाऊस जर पाहायला गेलो तर शेलू, वर्धा, हिंगणघाट, पुलगाव, देवळी, राळेगाव, कळंब या भागात आपल्याला वरोरा वगैरे, त्यानंतर गडचिरोली आणि चंद्रपूरचा काही भाग या भागात आपल्याला वादळी पाऊस पाहायला मिळेल। त्यानंतर जास्त प्रमाणात पाऊस राजुरा, गडचिरोली, आरवी, उमरेड, वरोरा या भागात थोडा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे, फार जास्त नाही म्हणजे मुसळधार पाऊस राहणार नाही। त्यानंतर हां, तो जो भाग सांगितला मी त्या भागात तुम्हाला थोडा जास्त पाऊस पाहायला मिळेल। त्यानंतर जर 10 तारखेला आपण पाहायला गेलो तर विदर्भ जर सोडला तर आपण जळगाव, त्यानंतर शेगाव, खामगाव, अकोला, पातूर, मेहकर, चिखली, त्यानंतर जालना, परतूर, घनसावंगी, अंबड, जेवराई, बीड या भागात पाऊस पाहायला मिळेल विदर्भ सोडता। बाकी तर जास्त ॲक्टिव्हिटी विदर्भातच आहे। जर आपण जास्त प्रमाणात पाऊस जर का कुठे होईल विदर्भात 10 तारखेला तर तो भाग राहील राजुरा, चंद्रपूर, गडचिरोली, वणी, मारेगाव, वरोरा, आरवी, उमरेड, भंडारा आणि वर्धा जिल्हा संपूर्ण। यवतमाळ जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील, तरीही यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी, कळंब, राळेगाव, त्यानंतर या भागात आपल्याला यवतमाळ जिल्ह्याच्या ह्या 3-4 तालुक्यात म्हणजे जे पूर्व भागाला यवतमाळ जिल्ह्याच्या नॉर्थ ईस्ट भागाला येतात त्या भागात थोडा जास्त प्रमाणात पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर हे हा हवामान अंदाज होता दिनांक 9 आणि 10 तारखेचा। तर याच्यात जे गारपिटीसंबंधी जे विषय आहे विदर्भात, विशेषतः जे गारपीट 11 आणि 12 तारखेला होणार आहे, त्याच्यासाठी मी एक व्हिडिओ स्पेशल उद्या बनवणार। त्यात मी तुम्हाला गारपीटचे लोकेशन सांगणार की गारपीट शक्यता कोणत्या भागात आहे। तर तुम्ही मला फेसबुकला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकता, त्यानंतर फेसबुकला आपला ग्रुप आहे हवामान अंदाज नावाचा, त्यानंतर फेसबुकला पेज आहे ॲग्री पॉवर नावाचा आणि यूट्यूबला आपलं चॅनल आहे ॲग्री पॉवर नावाने। तर प्रत्येक ठिकाणी फॉलो करू शकता आणि कमेंट कुठेही करा, कमेंटचं उत्तर तुम्हाला मिळेल। कमेंट फक्त एकाच ठिकाणी करा, कुठेही तुम्हाला उत्तर मिळेल। धन्यवाद।